हाय फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली। आज आपण घरीच बर्गर बन तयार केलेले आहेत आणि एकदम इजी पटकन होणारी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहावी लागेल। चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। बर्गर बनचं पीठ तयार करण्यासाठी मी एका चाळीमध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे। 1.5 कप मैद्यामध्ये आपण 1 टेबलस्पून पिठी साखर ॲड करायची आहे, त्यामुळे थोडासा गोडसर फ्लेवर येईल आपल्या बर्गर बनला। आणि आपण याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड करायची आहे, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा ॲड करायचा आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूयात आणि हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आपण व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत। हे ड्राय इंग्रेडियंट्स आपण व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे आपले सगळे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स होते पिठामध्ये। ड्राय इंग्रेडियंट्स आपले व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे। आपलं घरातलं साधं हे कुकिंग ऑइल आहे। त्यानंतर आपलं हे पीठ मळून घेण्यासाठी आपण दही वापरायचं आहे, तर टोटल आपल्याला ते 6 टेबलस्पून दही लागणार आहे। थोडं थोडं दही आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे बर्गर बनसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट आपलं हे पीठ मळून होतं, तर मी इथं फक्त दहीच वापरलेलं आहे आणि हे पीठ मळून घेतलेलं आहे। दही जरी थोडं आंबट असेल तरी चालतं ह्या बर्गर बनच्या पीठ मळण्यासाठी। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंच असेल आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि ते हाताला थोडं चिकटतं आपल्या, तर आपण इथे 1 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे आणि हे तेल आपलं व्यवस्थित आपल्याला पीठामध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला फ्लॅट सर्फेस लागतो, कारण हे पीठ आपल्याला स्ट्रेच करायचं आहे। 10 ते 15 मिनटं आपण हे पीठ असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेच फोल्ड करून हे पीठ आपल्याला मळायचं आहे। जितकं जास्त वेळ आपण ह्याला स्ट्रेच आणि असं फोल्ड करून मळू, तेवढं हे छान पीठ आपलं तयार होईल आणि आपलं बर्गर बन पण छान जाळीदार तयार होईल। फ्रेंड्स, आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। 10 ते 15 मिनटं ही प्रोसेस मी केलेली आहे आणि हे बर्गर बन आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। तर मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे, डब्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात। एका बाजूला आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये आपण हे बर्गर बन बेक करून घ्यायचे आहेत। तर ह्या पीठामध्ये आपण 3 बर्गर बन तयार होतात। 1.5 कप पीठामध्ये 3 मीडियम साईजचे बर्गर बन व्यवस्थित तयार होतात। तर व्यवस्थित आपण टक करून घ्यायचं त्याला असं, आणि व्यवस्थित आपल्या डब्यामध्ये आपण हे 3 बर्गर बन व्यवस्थित अरेंज करून घेऊयात। त्यानंतर आपण थोडंसं दुधाने याला ब्रश करून घ्यायचं आहे। आणि आपण याचे थोडेसे तीळ टाकायचे, तर त्याच्यामुळे आपला छान बर्गर बन डेकोरेटिव दिसतो। आणि कुकर आपला व्यवस्थित गरम झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये हे बर्गर बन बेक करण्यासाठी ठेवायचे आहेत। 30 मिनटं झाल्यानंतर तुम्ही चेक करून पाहू शकता आपले बर्गर बनचं बेक झालेत किंवा नाही। त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला लागू शकतो, कमी जास्त वेळ इथे लागू शकतो। तर फ्रेंड्स, 30 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले बर्गर बन व्यवस्थित राईज झालेलं आहे। तर आपल्याला आणखीन थोडा डार्क कलर पाहिजे असेल तर आपण 15-20 मिनटाला अजून ठेवायचं आहे। मध्ये आपण चेक करू शकतो, तर 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान डार्क कलर आपल्या बर्गर बनला आलेला आहे। तुम्ही बघितलंच असेल आपण घरच्या घरी एकदम इझिली विदाउट ईस्ट, विदाउट ओव्हन घरच्या घरी बेकिंग बर्गर बन तयार करू शकतो। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा, कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्स यांना पण ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।